आणि महाराष्ट्राचे मराठवाडे दोन पुत्र आदरणीय दानवी डिसिजन मेकर असे अशोकभाई चव्हाण साहेब, माननीय आमदारसाहेब अमर भाऊ राजेंद्र साहेब, मान्यवर इतर सर्व सर, मी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलं आयुष्यभर। रिटायर झाल्यानंतर या राजकारणामध्ये आलो। सुरुवातीला विचारधारा होती लोकांची अशी की देश बचाना है तो बीजेपी के साथ जाओ, देश बचाना है, देश बढ़ाना है तो बीजेपी के साथ जाओ। काही लोक त्याला बोलून त्याच्यामध्ये मी पण एक गुंड आहे की त्याला मी पण बोललो आणि बीजेपी प्रवेश केला आणि नंतर मला लक्षात आलं की देश खपाना है तो बीजेपी के साथ जाओ, देश बचाना है बढ़ाना है तो कांग्रेस के साथ जाओ। म्हणून मी आज इथे उभा आहे सर। सर, महाराष्ट्रामध्ये मराठवाडा हा मागासलेला भाग आहे आणि आमचं दुर्दैव आहे की त्याच्यामध्ये सर्व महाराष्ट्र सर्वात मागासलेला तालुका म्हणजे निजवड तालुका आहे। तिथं काही सुविधा नाही, आपण कधी आला आपल्याला कल्पना आहेत आणि ती दुर्दशा एका मी क्वालिफाईड आहे, शासनात काम केलेलं आहे आणि बघतोय मुंबईतले कुठून नोकरी गेलेली आहे सगळं बघतोय एवढा मागे भगवत दिसत। आणि दुसरी गोष्ट सर, ही जी भाजपची विषारी विचारधारा आहे, प्रखर विषारी विचारधारा, ह्या विषारी विचारधारेला दिसं मला जी पचली पडत नाही, जर त्याग करण्याचा आणि सर्वसामान्यांना गरीब मजदूर जे कोणी असतील त्यांना सोबत घेऊन जाणारा जो पक्ष आहे त्या पक्षाची विचारधारा घेऊन मी पुढे जाण्याचा मी निर्णय केलेला आहे सर। आणि सर, मी जास्त बोलत नाही सर। सर, आय प्रॉमिस सर, आय प्रॉमिस अँड आय कमिन्स की यामुळे राष्ट्रवादीला साईड ट्रॅक, राष्ट्रवादीला साईड ट्रॅक आणि बीजेपीला स्कॅन हे केल्याशिवाय मी राहणार नाही सर। हे माझं हे लागेल सर। हे आहे डी टी व्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डी टी न्यूज मराठी।